पण बाकी आज आम्ही सगळे इथे बसून खूप धमाल करणार आहोत. काही गाण्यांचं कसं असतं की समजा अंताक्षरी मध्ये ठ हे अक्षर आलं की अर्थातच कुणी न विचार करता ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए हे गाणं येतच. तसंच धुळवड आणि रंगपंचमी यापैकी काहीही म्हटलं की कुठलं गाणं येतं एक्झॅक्टली आणि तेच रंगीबेरंगी गाणं घेऊन आजच्या या रंगीबेरंगी भागाची सुरुवात करण्यासाठी येत आहेत मोहन जोशी. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे अर कैन मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया ओ रंग रसिया रंग रसिया हो रंग बरसे भीगे चुनरिया री रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे सोने की थाली में जोना परोसा सोने की थाली में जोना परोसा अरे सोने की थाली में सोने की थाली में जोना परोसा अरे खाए गोरी का यार बलम तरसे रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे इलाची का अरे लौंगा इलाची का भाई लौंगा इलाची का लौंगा इलाची का बीड़ा लगाया लौंगा इलाची का बीड़ा लगाया अरे लौंगा इलाची का लौंगा इलाची का बीड़ा लगाया अरे चबे गोरी का चबे गोरी का यार बलम तरसे रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली 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 रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे हाय. असा परफॉर्मन्स आयडिया सारेगमपच्या मंचावर झाल्याचं पाहिल्याचं मला तरी आठवत नाहीये. क्या बात आहे, सगळे कंटेस्टंट्स इथेच आहेत, सगळे कलाकार इथेच आहेत आणि सगळेच तेवढीच मजा घेत होते तुमच्या गाण्याची. आपण परीक्षकांना विचारू जरूर. अवधूत, नाही बोलायचं आहेच आम्हाला की गाण्याविषयी काय झालं, पण एक आपण लक्षात ठेवायला हवं इथे की आपण सुरुवातीला सगळ्यांनी गाणं सादर केलं आणि आपण छान होळी साजरी केली आणि छान आपण धुळवडीच्या रंगांना हात घातलेला आहे. पण हे करताना विसरता कामा नये की आपण एका कॉम्पिटिशनला आलेलो आहोत आणि असं असताना एका जर का पार्टिसिपेंटचा परफॉर्मन्स चालू असताना तुम्ही बाकीचे लोक उठून नाचताय वगैरे आणि त्याची सुरुवात मला वाटतं केतकीने केली. तोपर्यंत बाकी कोणी या नियमांचा भंग केलेला नव्हता.
पण केतकी जर का हा परफॉर्मन्स तुझं हे जर का गाणं असतं आणि दुसरं कोणी उठून या परफॉर्मन्सला असं नाचलं असतं तुला चाललं असतं का? त्यांना त्याच्यावरती मार्क मिळणार आहेत. हो ऍक्च्युली बरोबर आहे, पण म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही नाचलात तरी चालेल, त्यामुळे आय थॉट की नाचलं तरी चालेल, सुरुवातीला नाचलं तरी चालेल. ह्या काय का कोणी दुसरं गात असताना नाचलं चालेल? नाचून झालेलं होतं. आज जे मार्क मार्क कॅल्क्युलेट होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना जर एखादा मार्क कमी पडला त्याची जबाबदार कोण? केतकी. मी पण घाबरलो होतो. गाण्याकडे येतो. धमाल आली, खूप मजा आली आणि तुमच्या आवाजात जो खर्जा आहे किंवा एक बेस आहे त्याचा तुम्ही एकदम मस्त वापर केला आणि म्हणजे मला बच्चन साहेबांच्या आवाजाची आठवण झाली. इतकं छान गाणं क्या वा. वंदना ताई खूपच छान अवधूत म्हणाल तसं. खरंच वंडरफुल सॉन्ग, वंडरफुल. त्या गाण्यातच रंग भरलेला असं, कारण मोहनने खूप मस्त म्हटलं आणि शेवटचा वा भांग पिने के बाद जो मी पण त्यांच्याबरोबर जरा वाहत गेलो, बाकी मी असं कधी करत नाही, पण म्हणलं हे सगळेच करतायत तर मी पण काहीतरी करावं. मी अगदीच ठोकळ्यासारखं उभं राहून गायला नको म्हणून झलक दाखवली, बाकी काय. वंदनाताईंनी ध अवधूतने पद दिला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. कालच्या भागापासून होळीच्या निमित्तानं मी सगळ्या कलाकारांना विचारतोय की त्यांची एक अशी वाईट प्रवृत्ती, एक दुर्गुण जो आजच्या दिवशी होळीमध्ये तुम्हाला नष्ट करावा असं वाटत, तुमचा असा कुठला दुर्गुण आहे? मला असं वाटतं की जे गुण आहेत ते बरे आहेत आणि ते स्वतःकडे असू द्यावेत, असे काही व्हायला नको आहेत. तरी पण एक प्रथा म्हणून एक सांगा. काम ज्या पद्धतीने मी स्वीकारतोय त्याला थोडं रिस्ट्रिक्शन आणीन, कारण गेले 2 दिवस माझी तब्येत पण ठीक नाही या दौऱ्यामुळे म्हणा किंवा जाण्या येण्यामुळे, तर थोडं रिस्ट्रिक्टेड काम मी करीन आणि सिलेक्टेड काम करीन. असं जो वाईट गुण होता माझ्यात की येतंय काम तर नाही म्हणू नका, करूया, तर ते मी थांबवेन. प्रेक्षकांच्या मतांना, त्यांच्या वोट्सना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे महाअंतिम विजेता किंवा महाअंतिम विजेती निवडण्यासाठी, त्यामुळे तुमच्या आवडत्या कलाकाराला भरपूर मतं पाठवा आणि तुम्ही एक मतांसाठी एक आवाहन होऊन जाऊ दे. माझं गाणं जर तुम्हाला मनापासून आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा. माझा कोड नंबर आहे 3. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस कोड नंबर 3 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 5545601212 वर SMS पाठवू शकता. मोहन काका मैफिलीची सुरुवात तर झकास केली, पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस. थँक्यू थँक्यू थँक्यू.